सिटी न्यूज वसा जनसेवेचा। कोट्यवधींच्या विकास कामांचा फुगलेला आकडा, जाहिरातबाजी, लाखोंचा खर्च आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींकडून कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी भारी शक्कल लढवण्यात आली आहे। ती काल माहितीच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील भूमिपूजन कार्यक्रमात बांधकाम कामगार लाभार्थ्यांना संसार बाटली देण्याची लालसा देऊन गर्दी जमवली होती। सकाळी 10 वाजतापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत या लाभार्थ्यांना चहा पाण्याविना बसवून ठेवून लोकप्रतिनिधींनी आपल्याच कौतुकाचा ढोल बडवला। एक महिला तर भोवळे येऊन पडली। महिलांच्या आणि पुरुषांच्या एकत्रित गर्दीत धक्काबुक्की होऊन नागरिकांचे प्रचंड हाल झाले। हा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला। आमदार श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती, नगरोत्थान अभियान योजना आणि अमृत 2.0 या योजनेतून 132 कोटी रुपये किमतीच्या 3 वॉल्व पाणी पुरवठा योजनेसह एबीडी आणि हॅम अंतर्गत रस्त्यांची कामे अशा एकूण 1538 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन 11 ऑक्टोबरला तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणात पार पडलं। केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला, तर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते या विकास कामांचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय। दरम्यान या कार्यक्रमाला गर्दी व्हावी म्हणून आयोजकांनी विधानसभा मतदारसंघातील संसार बाटली योजनेच्या लाभार्थ्यांना भाड्यांचे किट देण्यासाठी बोलवले होते, त्यामुळे भांड्यांचा सेट मिळणार म्हणून लाभार्थ्यांनी सकाळी 7 ते 8 वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती। दरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत सदर लाभार्थी भांडे मिळण्याच्या प्रतीक्षेत होते, परंतु त्यांना उद्या तुमच्या गावाला घरपोच भांडे मिळतील असे कार्यक्रमानंतर सांगण्यात आलं। सकाळी 7 वाजल्यापासून आलेल्या लाभार्थी नागरिकांना 10 ते 5 पर्यंतच्या कार्यक्रमाचा कंटाळा आल्याचं प्रकर्षणानं दिसून येत होतं। महिला आणि पुरुषांची गर्दी असल्याने धक्काबुक्कीमुळे अनेकांचे हाल झाले। एक महिला तर बेशुद्ध पडली होती, तिला अँब्युलन्समध्ये टाकून उपचारार्थ हलवण्यात आलं। आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून कार्यक्रम आयोजित केले जातात। कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी नागरिकांना योजनांचा लाभ देण्याचा आमिष दिलं जात आहे, परंतु संसार बाटली ही सरकारची योजना असून बांधकाम कामगार कार्यालयांतर्गत भांड्याचं किट वाटप करणं गरजेचं आहे। या योजनेची लोकप्रतिनिधींचा काही संबंध येत नाही, तरी देखील क्रेडिट घेण्यासाठी आणि कार्यक्रमाला गर्दी करण्यासाठी लोकप्रतिनिधी ही योजनाच आपल्या ताब्यात घेऊन जणू मीच हा लाभ तुम्हाला देत असल्याचं भासवित असल्याचा आरोप देखील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला। उद्या तर शासकीय स्वस्त धान्य दुकानातील राशन देखील लोकप्रतिनिधी आपल्या घरातून वाटतील असा देखील टोला बोंद्रे यांनी लगावलाय। सिटी न्यूज बुलढाणा। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा, 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-04-58-83-19 आणि 91-30-83-30-24।